आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं काही नाही, ते एक मिनिट तू एके ठिकाणी बस बघू, मी आवरते. टेन्शन नको घेऊ गिरीजा, करतो मी. ठेव आधी. काय लागलं, कोणी केलं, तुला आणखीन कुठे लागलंय का? गिरीजा ठीक आहे, मी काही झालेलं नाही. विक्रांत रे काय सगळं काय माहिती राजा काय म्हणजे? अरे काही माणसं आली आणि त्यांनी दुकानाची तोडफोड केली. तोडफोड तर सोडा, पण त्यांनी तुझ्यावर हल्ला केलाय हे नाही पटलंय मला. तेच ना, विक्रांतवर कोण कशाला हल्ला करेल? बरं दुकानाची तोडफोड करून काय मिळणार आहे? कोण होती ती माणसं शोधायला हवं. डोंट वर, पण शोधून काढू त्यांना. थांबा, आधी तू तुझी काळजी घे, आंभाळ स्वतःला. डोंट वरी गिरीजा, ठीक आहे मी. काय ठीक आहे, मला माहिती तू तू सांगत नाहीयेस, पण तुला लागलंय आणखी. नाही ऐकणारेस का तू माझं? ऐकणार ना, मी काळजी घे. एक काम कर, तू आता घरी जा. हे एवढं सगळं घडलेलं असताना मी घरी नाही जाणार आहे आता. विक्रांत मी घरी नाही जाणार आहे. गिरीजा तू आताच तिकडून आली आहेस, घरी तुझी वाट बघत असते, तू जा घरी. तुला अशा अवस्थेत सोडून मी नाही जाणार आहे. माझं ऐक ना प्लीज, तू घरी नाही गेलीस ना तर त्यांना टेन्शन, मी इथलं सांभाळतो, तू घरी जा. गिरीजा मी आहे विक्रम सोबत, मी आवरतोय सर. स्वतःची काळजी घे आणि काही लागलं तर मला कॉल कर, मी लगेच येईन. करेन मी तुला फोन. आता मी आवरतोय सर. आवरू आपण दोघे, ते बस मी आवरतो. अरे करतो रे मी, ते उचल जा, ते उचल.
आई जेवणाआधीची गोळी. सुचित्राताई, गिरीजाताईंना फोन करून बघता का? बघा ना कुठपर्यंत आलं. बघते. आई नका काळजी करू, ताई ट्रॅफिक मध्ये अडकले असतील, येतीलच. ए वहिनी, ताई आली. ताई बॅग दे. अगं मी किती कॉल करत होतो तुला. ये बस. ती खूप आनंदात आहे रे. नाही म्हणजे मी तिच्या कृतीचं अजिबात समर्थन करत नाहीये, पण जरा तिच्या बाजूने विचार केला ना, तर तू चहाचं दुकान टाकलंस याचा तिने एक आई म्हणून राग व्यक्त केला. म्हणजे तिची कृती चुकीचीच होती, पण त्यामागे एका आईची प्रेमळ माया होती रे. मी काय म्हणतो विक्रांत, तू आता घरी जेवायला येऊ शकतोस का? नाही म्हणजे तिने एवढा तुझ्या आवडीचा स्वयंपाक बनवलाय, ती तुझ्यासाठी जेवायची पण थांबलीये, तेव्हा प्लीज येतोस का रे घरी? हां बाबा, आता तुम्हीच सांगा मी कसा घरी येऊ. नाही प्लीज प्लीज विक्रांत, ये ना रे. नाही म्हणजे मला माहिती आहे तू जेव्हा हे घर सोडून गेला होतास तेव्हा काय म्हणाला होतास ते. खर तर मीच तुला घरातून बाहेर काढलं होतं. अरे पण खरं तर आपले हे सगळे वाद एका बाजूला आणि आईची माया दुसऱ्या बाजूला, बरोबर ना? बघा बाबा, मला ना सगळं पटतंय तुमचं, पण पटतंय ना तुला. बघ ये ना रे बाळा, हे बघ आम्ही दोघही तुझ्यासाठी जेवायचं थांबलो आहोत बाबा, प्लीज ये ना रे बाळा. हे बघ तू येच. हां आम्ही दोघं वाट बघतोय तुझी, प्लीज ये. जे काही चाललंय ते विक्रांत आणि गिरीजाच्या प्रेमाखातरच चाललंय, पण मीनाचंही विक्रांतवर प्रेम आहेच ना. तिचा त्रास मला तर नाही भगवत आहे. मीना, विक्रांत येणार आहे ना जेवायला? तुमचा विश्वास नाहीये का माझ्यावर? नाही आहे ना, म्हणून तर मी थांबलोय ना जेवायला. किती प्रेम करते हे विक्रांतवर, एवढंच प्रेम गिरीजावरही कर, मग बघ आपलं कुटुंब जगातलं सगळ्यात सुखी कुटुंब होईल. विक्रांत, अगं काही झालेलं नाहीये, थोडस लागलंय. अरे पण कसं लागलं? ते दुकानात काही गुंड आले होते. काय काय? हा, दुकानाची तोडफोड केली आणि मला थोडं मारलं. अरे पण असं कसं करू शकतात ते? विक्रांत तुला तुला अजून कुठे लागलंय? आई काळजी नको करू, बरं झालं वेळेवर मणी आणि सुजित आले, आम्ही तिघांनी पळवलं त्यांना. नाही पण हे कुणाचं काम असेल? माहिती नाही बाबा. रमाकांत मयेकरांनी तर. विक्रांत मला खरं सांग, तुला आणखीन कुठे लागले? कुठे दुखतंय तुला नेमकं सांग मला. आई कुठेही दुखत नाहीये मला, काळजी नको करू तू. खरंच? खरंच. ठीक आहे चल आपण जेवायला बसू, ये आपण एकत्र जेवायला बसणार होतास. सावकाश, सगळं तुझ्या आवडीचं केलंय मी. चल अगो.
जेवण आवडलं ना विक्रांत? होय. थोडा वेळ बस, मग मी तुला दूध हळद घेऊन येते. अगं कशाला? कशाला म्हणजे काय, दूध पिऊन झोप, जरा आराम पडेल. काही मी इथे राहायला आलेलो नाही. राहायला नाही आलोय म्हणजे? हे बघ, आता तू परत कुठेही जायचं नाही असं विक्रांत. असं काय करतेस आई? बरोबर तेच करतेय मी. तू कुठेही जायचं नाहीयेस. त्या गिरीजासाठी अजून कष्ट करायची काही गरज नाहीये, कळलं तुला? नाही आई, असं नाही करू शकत मी. का नाही करू शकत? असं काय आहे त्या गिरीजामध्ये? हे बोलण्याची ही वेळ नाही. मी निघतो आता. अरे विक्रांत, एवढं सगळं झालं, तुला लागलं आणि तरी तू म्हणतोस की मी जाणार. हे सगळं त्या गिरीजामुळे होतंय, कळत नाहीये का तुला? हे बघ विक्रांत, मी ना तुझ्या करता गिरीजापेक्षाही सुंदर श्रीमंत मुलगी शोधते. हा, पण तू प्लीज जाऊ नकोस घर सोडून बाबा. हे बघ, माझं गिरीजावर प्रेम आहे. याला प्रेम नाही, आकर्षण म्हणतात विक्रांत. फक्त आकर्षण नाही आहे, मी आणि गिरीजा खरंच मनापासून एकमेकांवर प्रेम करतो. उद्घाटना दिवशी पण तू नको नको ते बोललीस गिरीजाला. तिची तीच लायकी आहे. आई प्लीज, गिरीजा माझी होणारी बायको आहे. होणारी ना, झाली नाहीये ना अजून. हे बघ, मी तुला पुन्हा सांगते, तुला हवी तशी सुंदर श्रीमंत मुलगी मी तुझ्या करता शोधते. आई, तू अशी मुलगी शोधशिली, पण गिरीजा सारखं निस्वार्थीपणाने ती माझ्यावर प्रेम करेल का? हे बघ, लग्न झाल्यावर सगळं आपोआप होतं. हे बघ आई, गिरीजाने ना माझ्यासाठी खूप सोसलंय आणि आता तेच मी तिच्यासाठी करतो. वेड लावलंय त्या गिरीजाने तुला. असेल, पण खरं सांगतो, आता दुकानावर जो हल्ला झालाय ना, त्यानंतर तर माझा डिसिजन खूप स्ट्रॉंग झालाय. निखिल, काय रे तू रडतोयस का? काही नाही. काय झालं निखिल? खरंच काही नाही. तू विक्रांतकडे निघालीस का? नाही, मी हॉस्पिटलला जातीये. पण काय झालंय, तुझं बॅग घेऊन इथे का बसलाय? अरे निखिल, निखिल बघ, तू शांत हो, बघू शांत हो आधी आणि सांग मला काय झालंय ते. काय सांगू तुला, आयुष्याची गाडी रुळावर येतच नाहीये ग. निखिल, तू का उदास होतोय? हे बघ, थोडा वेळ जाऊ दे, सगळं ठीक होईल. मला यासच वाटलेलं, पण काहीच होत नाही. असं करू कसं चालेल निखिल? मग काय करू, माझ्या आयुष्याचं गणितच बिघडलंय ग. हे बघ, असं काही नाहीये. फसलोय ग मी. खरंच, ज्या रेशमावर मी प्रेम केलं ना, ती रेशमा ही नाहीये. फसलोय मी खरंच. निखिल, काही झालंय का? काय सांगू तुला, सगळं सांगण्या पलीकडचं झालंय. आता तूच मला सांग, मी काय करू? तू आधी शांत हो. कसा शांत हो? मला वाटलं होतं रेशमा कन्फ्युज आहे म्हणून ती विक्रांत सोबत लग्न करते. घरच्यांनी तिला प्रेशराइज केलं असेल, तिचं मन स्वच्छ आहे, पण तसं अजिबात नाही. हे सगळं प्लॅनिंग त्या रेशमाने केलं होतं आणि ह्या सगळ्या प्लॅनिंग मध्ये तिचे घरचे पण सामील होते. हे बघ निखिल, मला कळतंय तुला आता काय वाटतंय. ती लोक कशी आहेत ना, हे मला चांगलं माहिती आहे.
पण जाऊ दे ना, सोडून दे, नको लक्ष देऊ त्यांच्याकडे. लक्ष कसं नको देऊ, किती निष्ठुर आहेत ती माणसं. तुला माहितीये विक्रांतच्या दुकानाच्या उद्घाटनाच्या दिवशी विक्रांतच्या आईला रेशमाच्या बाबांनी तिथे यायला सांगितलं होतं. त्यांना कोणाचं चांगलं बघवत नाही. एक मिनिट, तुला कसं माहित की त्यांना काकांनीच सांगितलं होतं. ज्या दिवशी तमाशा झाला तेव्हा ते लांबून बघत होते, मी स्वतः बघितलंय त्यांना. हो, त्यांच्या चेहऱ्यावर कुत्सीच माईल होती, चोरासारखे लपून बघत होते ते. मी घरी आल्यावर विचारलं सुद्धा त्यांना, पण ते माझ्याशी खोटं बोलत होते. मी असल्या माणसांसोबत राहू शकत नाही. तुझं काय म्हणणं आहे, तुला नाही राहायचंय का त्या घरात? माहित नाही, आता तरी मला काहीच कळत नाही. हे बघ निखिल, लग्न हे आयुष्यात एकदाच होत, त्यानंतर जे काही होत ते नवरा बायकोने सांभाळून घ्यायचं. हो, पण इथे सगळं माझ्या एकट्यावर येऊन पडलंय ना. आय अंडरस्टँड. हे बघ, रेशमा आत्ता चुकती आहे ना, मग आत्ता पुरतं तू तिला समजून घे ना. मी तेही करायला तयार आहे ग, पण मला तिने नवरा म्हणून ऍक्सेप्ट तरी करायला हवं ना. मला खरं खरं सांग निखिल, तुला हे नातं टिकवायचं. हो, मी आजही रेशमावर तितकंच प्रेम करतो. हो ना, मग झालं. तू तुझ्या प्रेमावर विश्वास ठेव, प्रेमात खूप ताकद असते. रेशमा बदलेल. आशा करतो तू म्हणतेस तसं होईल. नाही नाही, आशा नाही. आता तुला तुझे पूर्ण प्रयत्न करावे लागतील, आणि या गोष्टीला किती वेळ लागेल सांगता येत नाही. माहितीये, पण इतकं सोपं नाहीये ते. निखिल, आता तुला तुझं डिसिजन घ्यावा लागेल, पण एकदा काय तू या मार्गावर चालायला लागलास ना, तर तू मागे नाही हटू शकत. आणि डोंट वरी, ह्या बाबतीत त्यांना कसं वटणीवर आणायचं ना, हे मला चांगलंच माहितीये. तू बघच, आता त्यांच्याकडून तुझा आणि विक्रांतच्या दुकानावर झालेल्या राड्याचा हिशोब घेते. रजनी, गो रजनी, जरा घोडभर चहा घेऊन ये गो. रजनी, हा असा होता माझा. रजनी, रोहन बरोबर बाहेर गेला ह्यात विसरलंय मी. आता मग घोडभर चहा कोण दे? हो दे मारा दे. गिरिजा, कळलं की काय? विक्रांतच्या दुकानात मीच गुंड पाठवलेले म्हणा. हा काय प्रकार आहे काका? बाय गिरिजा, काय झाला का? मीना काकूंना चहाच्या दुकानावर यायला तुम्ही सांगितलं? नाही वा, मी अजिबात नाही सांगू. आणि बघ, तू ना ह्याच्या नादात अजिबात लागा नको, ह्याचं काय ऐका नको. हो, आपल्या दोघांमध्ये भांडणं लावता तिरला का नाही? तुम्ही त्यांना यायला सांगितलं की नाही? सांगितलंय ना तुका. मी त्यांना बोलवलेलं नाही, मी त्यांना सांगितलेलं नाही. माझं काय संम. हे बघा, मला सगळं खरं कळलंय, सो प्लीज खोट बोलू नका. मी कसं खोटं बोलो? माझा ऐक, तू ह्याचा काही एक ऐका नको आणि तू शांत हो. शिरला का ना? तुम्ही त्याला का बोलताय? मी म्हणाले का की त्याने सांगितलं मला? नाही गय. नाही, विषय कसा, माका वाटलं तो तुझ्या बरोबर येलो म्हणजे त्यांनी तुझे कान भरले की काय. शिरला का ना? विक्रांत ठीक असेल ना? त्याला किती लागलंय, किती नुकसान झालंय हे विचारताच आलं नाही मला. नाही नाही, असं विक्रांतला एकटं सोडून जमणार नाही. मी त्याच्या सोबत आहे हे त्याला सतत कळत राहायला हवं, म्हणजे तो खचणार नाही. पण विक्रांत स्वाभिमानी आहे, तो मला कळू देणार नाही. राजाला फोन करून बघतो, त्याच्याकडून बातमी काढायला हवी.
काका बोला. राजा, तू विक्रांतला भेटून आलास का रे? हो. हा काय, आता त्याच्यासोबतच होतो मी. तुझ्या समोर येतो? नाही, निघालोय मी. ठीक आहे. विक्रांत बरा आहे ना रे? हा, किती नुकसान झालंय त्याच? जास्त नाही, पण आर्थिक फटकं बसेल एवढं नुकसान झालंय काका. आणि त्याची तब्येत कशी आहे? तब्येत बरी आहे. खचलाय बिचारा. आधीच कस्टमर नाही, त्यात हे नुकसान. बर, विक्रांतच काय म्हणणं यावर? अजून तरी पेशन्स ठेवून वाट बघतोय तो. ठीक आहे. राजा, जे काही होईल ना ते मला कळवत राहा. ठीक आहे काका. चल, ठेवतो फोन. हो, चला बाय. विक्रांतला असं वाऱ्यावर सोडून चालणार नाही. काहीतरी छुपी मदत करावीच लागणार. हॅलो, मी सांगितलंय तसं करा. मी सांगतोय त्या पत्त्यावर सगळ्यांना घेऊन जा. हेडनर्स मिस गिरीजा मयेकर आल्यात का? नाही नाही, पाठवू नका. आल्यात का फक्त विचारलं. हा, डॉक्टर मया कामे. अरे, हेडनर्स मिस गिरीजा मयेकर. या 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 या. माझ्या कॅबिन मध्ये यायला तुम्हाला कधीपासून परमिशनची गरज लागायला लागली? डॉक्टर, मॅनर्स नुसार मी परमिशन घ्यायला हवी. तुम्ही मॅनर्स पाळता? मॅनर्स पाळत असता तर एका सिनियर डॉक्टरशी तुम्ही अशा बोलल्या नसता. त्यासाठीच. त्यासाठी काय? मी तुमची माफी मागायला आले. देवा, काय ऐकतोय मी हे? माफी म्हणाला? नाही, मिस गिरीजा मयेकर कसं आहे ना, एखादं विषारी श्वापद चावलं ना तर त्याचा अँटीडोट असू शकतो, पण तुम्ही माझी माफी मागताय? कसं शक्य आहे? डॉक्टर, माझं चुकलंय तर माफी मागायला हवी ना. कुठून आला हो एवढा समंजसपणा तुमच्यात? कुठून? डॉक्टर, आय एम सॉरी. त्या दिवशी मी सुचित्राला तुमच्या बरोबर बघितलं आणि जरा ओव्हर रिॲक्ट झाले. अच्छा अच्छा अच्छा, हे तुमच्या लहान बहिणीने तुम्हाला सांगितलं तेव्हा तुम्हाला कळलं. खरंच ती समंजस आहे तुमच्यापेक्षा. हो, मला माहीत नव्हतं डॉक्टर की कॉलेजने तुम्हाला तिचा मेंटॉर बनवलंय. आता कळलं, मी मेंटॉर आहे. गुड. मी त्या दिवशी जरा जास्तच बोलले. आय एम रिअली सॉरी. आई ओव्हरडोस होतोय सॉरीचा. जा, केलं तुम्हाला मा. जा. डॉक्टर, आत येऊ का?
अरे कमिंग मिस गिरीजा मयेकर, अलभ्य लाभ आहे हा, काय योगा योग आहे, छोटी बहीण इकडे मोठी बहीण इकडे, काय बोला. डॉक्टर इफ यू डोंट माइंड मी जरा सुचित्राशी बोलू शकते बाहेर 2 मिनिटं. ऍक्च्युली आम्ही एक क्वेरी डिस्कस करणार होतो पण दॅट्स ओके दॅट्स ओके. तुमची बहीण आली आहे, जा काहीतरी डिस्कस करायचं असेल त्यांना. या सर मी आलेच हा, 2 मिनिटं. हा हा टेक युअर ओन टाइम. चल काय झालं? तू कॉलेजमध्ये मेंटॉर चेंज करण्याबद्दल बोलणार होतीस, काय झालं त्याचं? मी बोलले अगं पण अजून काही कळलेलं नाही. कधीपर्यंत कळणार आहे? 2-3 दिवस तरी लागतील. तोपर्यंत काय करणार आहेस? माझ्याकडे काहीच ऑप्शन नाहीये. म्हणजे तुला डॉक्टर जयंतकडे यावं लागेल? अनफॉर्च्युनेटली हो. ताई एक बोलू का? डॉक्टर जयंत मेंटॉर म्हणून वाईट नाही अगं, ते ना व्यवस्थित डाऊट्स क्लिअर करतात, म्हणजे व्यवस्थित शिकवतात. सुचित्रा तो माणूस डॉक्टर म्हणून उत्तम आहे, मला मान्य आहे पण अगं म्हणूनच म्हणते काही दिवसांचाच प्रश्न आहे. एकदा का मी डॉक्टर झाले तर माझा काय संबंध येणार आहे या माणसाशी? बरोबर बोलतीयस तू, काळजी वाटते ग सुचित्रा. हो ग ताई मी समजू शकते पण एक सांगू, कॉलेजने मेंटॉर बदलला नाही तरी चालेल मला. ठीक आहे, तुझा जर चांगला अभ्यास होणार असेल तर मी तुमच्यामध्ये नाही येणार, पण प्लीज प्लीज सावध रहा. हो ताई तू टेन्शन नको घेऊ, आणि मला नाही वाटत ते असं काही करतील म्हणून, आणि तूही इथे जवळपास असशीलच ना मग. आणि माझं लक्ष असणारच आहे तुमच्या दोघांवर. झालं तर मग टेन्शन मुक्त राहा. बरं मी काय म्हणते, इथल्या कॅन्टीनचा चहा छान असतो ना, दन कटिंग प्लीज. चल सगळ्या गोष्टी अनएक्सपेक्टेडली मनासारख्या घडतात. ए देवा या पामरावर अशीच कृपा राहू दे रे तुझी. डॉक्टर जयंत ही गोल्डन अपॉर्च्युनिटी आहे, अशी सोडायची नाही. गिरीजा बघू आता तू कशी सुटते यातनं. मला सांग काय चुकलं होतं त्यांचं? का तुला काही चुकीचं वाटत नाही? एक वडील म्हणून त्यांनी जे करायला हवं होतं ना तेच केलं विक्रम. पण मला कुणाची मदत घ्यायची नाहीये हे त्यांना मी आधी सांगितलं होतं. दादा आम्हाला चहा मिळेल का? हो मिळेल ना. आम्हाला तुमच्याच हातचा चहा हवाय, तुमच्या हातचा चहा खूप भारी असतो म्हणे. माझ्या हातचा नाही. Thank you.
गिरिजा, हे काय सगळं? सरप्राईज, आपल्या पहिल्या व्हॅलेंटाईन्स डेचं सेलिब्रेशन आहे. तू केलंयस? हो, मीच केलंय. नाही आवडलं का तुला? आवडलं ना. पण तू हे सगळं कधीपासून? जेव्हापासून तुझ्या प्रेमात पडलंय तेव्हापासून. खूप छान आहे. सगळी तयारी झालीय, फक्त तुझी कमतरता होती. बस बस ना. केक कापूया? हा केक तू बनवलेस? मी बनवला नाहीये, आणलाय. अच्छा, सॉरी. थांब, मला फोटो काढू दे. हा क्षण खूप महत्वाचा आहे माझ्यासाठी. सेल्फी घेऊया. सुंदर दिसतेस तू. प्लीज विक्रांत, अरे प्लीज. विक्रांत, कसला विचार करतोयस? नाही, काही नाही. हे सगळं जे तू केलंयस हे पाहून मी भारावून गेलो. खोटं बोलणारेस? काय लपवतोयस माझ्यापासून? चॉकलेट्स? गिरिजा, गजरा. विक्रांत, तू एवढं माझ्यासाठी घेऊन आलास, मग देत का नव्हतास? कारण मी तुझ्यासाठी काही स्पेशल नाही आणू शकलो. असं कसं म्हणतोस? तू एवढं सगळं केलंयस आणि मी. विक्रांत, अरे हे चॉकलेट, हा गजरा,
हे स्पेशल असणार आहे माझ्यासाठी. तू एवढं सगळं केलंस गिरीजा, मी काय आहे? विक्रांत, तू माझ्यासाठी जे काही करतोयस ना ते खूप मोठं आहे. हे सगळं काहीच नाही आहे रे त्याच्या समोर. आणि हे चॉकलेट्स, हा गजरा, हे सगळं माझ्यासाठी स्पेशल आहे कारण हे तू मला प्रेमाने देतोयस. खरं सांगू, खूप काही करायचं होतं तुझ्यासाठी, राहूनच जात आहे. अरे पण तू करतोयस की? तरी पण मी काहीतरी स्पेशल करायला हवं होतं तुझ्यासाठी. तू नाही केलंस म्हणून काय झालं? मी केलं ना. तू केलं काय, मी केलं काय, एकच आहे ना. आणि तू माझ्या सोबत असलास ना तर मी या परिस्थितीत सुद्धा खुश आहे. हा तुझ्या मनाचा मोठेपणा आहे गिरीजा. मोठेपणा नाही, यालाच तर प्रेम म्हणतात ना. विक्रांत, जिथे प्रेम असतं ना तिथे लोक मीठ भाकरी खाऊनही सुखी राहतात. आणि मी ह्या चॉकलेट्स मध्येच खुश आहे. नको मला महागडे रेस्टॉरंट, महागडे गिफ्ट्स, मला फक्त तुझ्या सोबत हे असे प्रेमाचे क्षण घालवायचे. येत आहे का लक्षात? विक्रांत, आता असा चेहरा पाडून नको ना बसूस. आता या सगळ्याचा काय उपयोग? नाही, हा स्माइल ठीक आहे. काय रे कट का केलास? घे ना फोन. आता मला कुठलाही डिस्टर्बन्स नको आहे गिरीजा. काही असत तुझ, जेवूया. हा काय मागू? थांब, भाजी कुठून आणलीस? आणली नाहीये, मी बनवली आहे. कसलं सॉलिड प्लॅनिंग केलंस गिरीजा तू? मला माझ्या होणाऱ्या नवऱ्यासाठी आजचा दिवस स्पेशल बनवायचा होता. तुझ्या नवऱ्याला तुझ्या हाताने भरवणार नाही.